परिसर समाज संस्कृती आदींची भूमिका कला निर्मितीसाठी महत्त्वाची असतेच त्याचप्रमाणे कलाकाराचा जीवनानुभव आणि त्याला जन्मजात मिळालेली बुद्धी मन आणि प्रतिभा ही त्याच्या कला निर्मितीचा मार्ग प्रशस्त करतात ग्रामीण जीवनातील भावविभोरता व्यक्तिव्यक्तींमधील जिव्हाळा निसर्गाशी असलेलं अतूट नातं या बाबींचा संबंध राजेंद्र पाटील यांच्या चित्रातील गूढ गम्य अशा सुचिरभूत सौंदर्याशी आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा या लहानशा गावातील एका शेतीप्रधान परिवारात त्यांचा जन्म झाला निसर्ग सभोवताल शेतकामाची अवजारे हत्यारे आदींशी जिव्हाळा वाटणं स्वाभाविकच होते या वस्तूंचा लोबस आकार नित्य वापरातून आणि काळ्या मातीच्या सहवासातून वस्तूचा तयार झालेला विशिष्ट असा पोत राजेंद्र यांना लुभावतो शालेय शिक्षण संपवून कलेचं शिक्षण रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये पूर्ण झाले त्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये सतत सत्तावीस वर्षे अध्यापन, अध्यापन करीत आहेत अध्यापन करीत असताना आपल्या कला साधनेत कधीही खंड पडू दिला नाही अनेक पारितोषिके लोकप्रियतेचे मानकरी राजेंद्र यांनी पारा या नावाने आपली ओळख तयार केली मानवी जीवनचक्र वस्तूंच्या आविष्कारावर फिरत असते वस्तूंचा आविष्कार मुळात त्यांच्या गरजातून झालेला आहे वस्तू साहित्य यंत्र अवजारे साहित्ये आयुधे हे मानवाच्या सुखी संपन्न जीवनाचे साथीदार आहेत यामुळेच पाराचं मन या, पारा या वस्तूंच्या अवतीभोवती फिरत असतं वस्तू साहित्य यंत्र अवजारांनी आशावाद विस्तारतो तर हत्यारे व आयुधे यांनी भय संरक्षणादी भावनांचं पोषण होत असतं आशा आणि भय ही मानवी जीवनाला मूल्य प्रदान करणारी साधने आहेत असं जीवनावादी सरळ साधं तत्त्वज्ञान पारा आपल्या चित्रातून मांडत असतात पाराच्या चित्रात पाराच्या चित्रात पारा आकारांची सुटसुटीत रचना सपाट पृष्ठा पाराच्या चित्रात आकारांची सुटसुटीत रचना सपाट पृष्ठभागांवर रंगांची झिलईदार पारदर्शक कांती अद्भुत असते आकार आणि अवकाश यांचा संबंध केवळ रचनेपुरता मर्यादित न राहता त्यांच्यातील एकमेकातील गुंतागुंत नाट्यधर्मी आहे पारांच्या चित्रात आकारांची सुटसुटीत रचना सपाट पृष्ठभागावर रंगांची झिलेदार पारदर्शक कांती अद्भुत असते आकार आणि अवकाश यांचा संबंध केवळ रचनेपुरता मर्यादित न राहता त्यांच्यातील एकमेकातील गुंतागुंत नाट्यधर्मी आहे रंगांना त्याचं स्वतःचं अंगीभूत सौंदर्य लाभलेलं असतं ते सौंदर्य आबाधित ठेवून त्यांचं सत्व अधिकाधिक आबाधित करणं पारा यांना छान जमतं किंवा त्यांच्या निर्मिती प्रक्रियेचा तो महत्त्वाचा हिस्सा आहे असं म्हणता येईल पाराच्या चित्रातील आकार दृश्यकलेसाठी अभिप्रेत असलेल्या संस्कारांनी भरलेले आहेत वास्तूच्या त्रिमित आकारातून त्याच्या चित्रासाठी ते आकार विशेष रूप धारण करतात त्यात संयम शांतता लयबद्ध चंचलता आणि लालित्य असते एकंदरीत पारा यांची चित्रे तेजस्वी रंगकांती असलेल्या अवकाशात आकारांच्या माध्यमातून भय आणि आशेचं नाट्य सादर करणारे व्यासपीठ आहेत भारतीय आध्यात्मिक व दार्शनिक परंपरांना अमृतातीत विचार नवीन नाहीत त्यामुळे भारतीय मन अमृत कलाविष्कारातून केवळ अनुभूतीच नव्हे तर परमानंद मिळवते